आजकाल सेंद्रिय शेतीला सर्वत्र प्रोत्साहन दिलं जात आहे. रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या अतिरेकी वापरानं फळ भाजीपाला हे अत्यंत घातक सिद्ध होत आहेत. त्यामुळे आरोग्यासाठी आपल्या आहारात विषमुक्त पदार्थांचा वापर करण्यावर भर देण्यात येतोय. सर्वसामान्य लोकांमध्ये देखील याबाबत जागरूकता वाढत असून गुलाब घुले या प्रयोगशील शेतकऱ्याने भोर तालुक्यातील वेळू येथे नैसर्गिक शेती फुलवली आहे. पीएमपी बसचे चालक म्हणून 23 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी मणक्याच्या त्रासामुळे स्वइच्छेने निवृत्ती स्वीकारली. गावी गेल्यावर आई वडील कसत असलेल्या जमिनीत त्यांनी नैसर्गिक शेतीचा प्रयोग 8 वर्ष यशस्वीपणे चालवलाय. 3 एकर क्षेत्रात फळभाज्या आणि पालेभाज्यांवर घुले यांनी जास्त भर दिलाय. नैसर्गिकरित्या पीक जास्तीत जास्त चांगले येण्यासाठी घुले कुटुंबीय शेतात विविध प्रयोग करत असतात. आता हे माझ्याकडं विषमुक्त नैसर्गिक शेती आहे. आता ही शेती सुभाष पाळेकरांच्या मार्फत आपण केली जाते. जीवामृत मेन बेस आहे जीवामृत. त्याच्यावर आपण जे आता हे आपल्या बागेमध्ये हे झाडं दिसतात की अगदी 5 फुटाच्या झाडाला, फणसाच्या झाडाला तुम्हाला 10-12 फणसे आहेत. केळी बघा, केळीचे गड इतके मोठे आहेत. 2 गाडांचं वजन केलं तर 9 किलो 13 ग्रॅम भरू शकतं. इतके मोठे फणसे आहेत त्या केळीचे, केळी आहे त्याला. म्हणजे हे असे काही, आता एका पपईचं झाड पाहिलं तर 5 फुटाचं पपईचं झाड आहे, त्याला 205 पपई आहेत. याच्यामध्ये आपण जे जीवामृत वापरतो त्या जीवामृतचे मेन जनक आहेत पद्मश्री सुभाष पाळेकर. आज त्यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री दिल्यात. तर पाळेकर गुरुजी आमचे हे अमरावतीचे आहेत आणि त्यांच्या आधारावर, देशी गायीच्या आधारे आपण जे हे जीवामृत बनवतो आहे, तर त्याच्यामध्ये देशी गायीचं शेण आहे, देशी गायीचं गोमूत्र आहे, बेसन पीठ आहे आणि गूळ. ह्याचं सगळं मिश्रण करून 200 लिटरचा बॅलरमध्ये भरलं. 200 लिटरचा बॅलर तयार झाल्यानंतर तो 1 एकराला पुरतो. म्हणजे पाळेकर गुरुजींचं मेन ब्रीद आहे 1 गाय 30 एकर शेती पिकून देते. म्हणजे 1 गाय एका रात्रीमध्ये 5 किलो शेण देते आणि दिवसभरात 5 किलो शेण देते. म्हणजे 10 किलो शेणामध्ये 1 200 लिटरचा बॅलर तयार होतो आणि तो 1 एकराला पुरतो. हे पाळेकरांचं गणित आहे. आता याच्यामध्ये काय झालं की सफरचंद हा विषय काश्मीरचा आहे, थंड प्रदेशातला आहे. पण ह्याच्यामध्ये काय केलं की पहिल्यांदा मी ते हे झाड लावलं, पण येतील का नाही येतील याचा मी काही अंदाज घेतला नाही. पण पाळेकर गुरुजींचं मी मार्गदर्शन घेतलं की त्यांनी सांगितलं की जीवामृतवर येणारी कुठलंही झाड हे 100% सक्सेस होऊ शकतं आणि त्याच्या आधार मी घेऊन ज्या झाडाला आपण जीवामृत जास्त प्रमाणात वापरले त्या झाडाला आता भरपूर सफरचंद आलेले आहेत. आता ह्या लाल फणसा आत्ता आपल्या शेतावर आहे. गेल्या वर्षी आपण पावसाळ्यात झाड लावले. ह्या पावसाळ्याला 1 वर्षाचं झाड आहे, 5 फुटाचं झाड आहे. त्या फणसाला कमी कमी 10 ते 12 फणसे आहेत. ह्या फणसाचं खासियत अशी आहे की इतर फणसवरून पिवळे हिरवे दिसतात पण आतून पिवळे घर असतात. पण ह्या फणसाचे घर तुम्हाला रेड कलरचं आहे, म्हणजे गुलाबी कलरचे घर आहेत. पहिली गोष्ट, पिवळा फणस कापताना आतमध्ये तुम्हाला कापण्याच्या अगोदर तेल लावावं लागतं, तर ह्याला तेल लावावं लागत नाही. पिवळा फणसाचं घर खाताना तुम्हाला गिळगिळीत लागतात, पण हे रेड फणसाचं घर खाताना एकदम खोबऱ्यासारखं करकर लागतात, अतिशय गोड. आणि ह्याची व्हरायटी सासवडमध्ये साई हायटेक नर्सरी सिंगापूर या गावामध्ये सगळ्या पद्धती सफरचंदपासून ऑल सगळ्या झाडांची नर्सरीचे रोपं तिथं विषमुक्त तिथं रोपं मिळली जातात. आता जीवामृत असे की ज्या टायमाला आपण 10-26 युरियाची बॅग घेतो त्यात काय असतं, पेट्रोल म्हणजे त्याच्यामध्ये जे NPK राहतं, पण हे NPK केमिकल स्वरूपातले असतात. आता ह्याच्यामध्ये आपण जीवामृत वापरतो आहे त्याच्यामध्ये देशी गायीचं शेण असतं, देशी गायीचं गोमूत्र असतं, बेसन पीठ असतं, गूळ असतं. हे तुम्ही जर वापरलं ते त्याच्यापासून नॅचरल NPK भेटतं आपल्याला. हे NPK नॅचरल लिक्विड स्वरूपातलं जे आपण जीवामृत आहे, कुठल्याही पालेभाजीला, कुठल्याही फळभाज्यावर आपण तुम्ही किंवा कुठल्याही फळभाज्यांच्या मुळांना हे जर तुम्ही वापरलं त्या झाडामध्ये चांगली वृद्धी होते किंवा चांगल्या प्रकारची क्वालिटी येते. तर कुठलेही केमिकल न वापरता हे जीवामृत म्हणजे पिकांचं एक वरदान आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून गुलाब घुले यांची पंचकृषीत ख्याती आहे. अनेक कृषी प्रेमींनी त्यांच्या शेताला भेट देखील दिली आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून त्यांच्या शेती प्रयोगांना पुरस्कार प्राप्त झाल्याचंही ते आवर्जून सांगतात. शेतात राबू लागल्यानंतर माझं दुखणं नाहीसं झालं. माझी 70 वर्षांची आई अजूनही शेतीत रमते. रोजच्या आहारात विषमुक्त शेतीतील दर्जेदार भाज्या आणि फळांचा खुराक
मोकळ्या हवेत रोजचा वावर, विविध प्रकारच्या शेतीकामामुळे घडणारा सर्वांगीण व्यायाम यामुळे कुटुंबातील सर्वांचीच तब्येत ठणठणीत असल्याचं गुलाब घुले सांगतात.